अप्रमाणित अवैध निविष्ठा विक्री प्रकरणात कृषी विक्रेत्यांनाही दोषी ठरवत त्यांच्या विरोधात नव्या कायद्या अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचा आरोप करत कृषी सेवा दुकानदार संघटनेनं या विरोधात राज्यातील कृषी सेवा केंद्र 2 ते 4 नोव्हेंबर या काळात बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर राधनगरी तालुका खते बी बियाणे विक्रेते संघटनेनं शासकीय कार्यालयांना निवेदन सादर करत बेमुदत संपाचा इशारा दिलाय. कृषी सेवा केंद्रांवरील प्रस्तावित जाचक अटींच्या विरोधात कृषी सेवा केंद्रधारकांनी 2 ते 4 नोव्हेंबर असे सलग 3 दिवस आपले व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या बंदमध्ये राधनगरी तालुक्यातील कृषी सेवा दुकानदारही सहभागी होणार आहेत. यासंदर्भात कृषी सेवा केंद्र दुकानदारांकडून तहसीलदार अनिता देशमुख, राधानगरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी ए बी मगदूम, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधीक्षक सुरेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश घेरडेकर यांना निवेदनं देण्यात आली. यावेळी प्रस्तावित कायदे मागे घ्यावेत, अन्यथा बेमुदत बंद पुकारू असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला. कृषी विक्रेत्यांच्या संदर्भात काही 4 जे कायदे लागू करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात हे कायदे लागू होऊ नयेत या दृष्टिकोनातून तालुक्यातील संपूर्ण कृषी विक्रेते 2, 3, 4 ह्या 3 दिवसासाठी आम्ही संप पुकारून सदर कायद्याला विरोध करत आहोत. कृषी विक्रेत्याचा कोणत्याही पद्धतीचा डायरेक्ट सहभाग नसताना कंपन्यांच्या विरोधात कायदे करण्याऐवजी कृषी विक्रेत्यांच्यावर नको ते कायदे लादून शासन यातून आपलं अंग झटकत आहे हे पूर्णतः चुकीचं असून यासाठी संपूर्ण कृषी विक्रेत्यांच्या वतीनं आज तहसीलदार मॅडम त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन आम्ही ह्या संपूर्ण कायद्यांचा निषेध व्यक्त करतो. जाचक कायदे लादणाऱ्या राज्य शासनाचा यावेळी निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, उपाध्यक्ष नंदकुमार चव्हाण, अशोकराव मोरे, आनंदा सूर्यवंशी, सतीश फणसे, राजेंद्र मुदाळे, उमाजी कांबळे, शैलेश पाटील यांच्यासह तालुक्यातील कृषी सेवा दुकानदार आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.